हाय फ्रेंड, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेथी मलाई मटर दाखवते आहे अगदी छान पद्धतीने. मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी उकळलं की आपल्याला मेथी घालायची आहे. अगदी पानं कुटून घेतलेली आहेत मेथीची. अगदी छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला. मी दुसऱ्या भांड्यात इकडे पाणी, गार पाणी ठेवलेलं आहे, बर्फाचं पाणी आहे. आता मी ही भाजी त्या पाण्यात घालते आहे. पटकन गार होईल आणि कलर जाणार नाही. दुसरं पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. आता ही भाजी आपल्याला पाण्यातून पिळून घ्यायची आहे. अगदी त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं, कलर बदलू नये म्हणून असं केलेलं आहे. भाजी काय जास्त वापरलेली नाही मी, थोडीशी आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता आपण दोन कांदे चिरलेले आहेत ते टाकलेत पाण्यात आणि काजू घेतलेत. अगदी अंदाजाने घेतलेत मी, जर जास्तच काजू घातलेत. त्याच्यानंतर हे थोडंसं उकळायचं आहे आणि थोड्या वेळाने 1-2-3 मिनिटांना मगच बी घालायचं आहे. हे सर्व आपण शिजवून घ्यायचं आहे 5 मिनिटांसाठी फुल गॅसवर. हे शिजले की आपण हा गॅस बंद करायचा. मगच बी काजू आणि कांदा शिजलेला आहे, तो पाण्यातून गाळून घ्यायचा आहे आणि गार झाल्यावर आपण ते मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की जरूर एक लाईक कराच. आता ही पेस्ट करायची आहे आपल्याला. गार झालेलं आहे हे मिश्रण. अगदी बारीक पेस्ट करायची, छानच मी पेस्ट करून घेते. झालेली आहे पेस्ट. थोडंसं पाणी घातलेलं आहे, दुसरं पाणी घातलं. आता आपल्याला 2-3 चमचे तेल घालायचं आहे, थोडेसे जिरे आणि तयार केलेली पेस्ट आपण घालूया आता याच्यात. अगदी मस्त घालून घ्यायची आणि मध्यम गॅसवर ही आपल्याला पेस्ट परत फ्राय करून घ्यायची आहे. कारण ते सगळं कच्चंच आहे ना, त्याच्यामुळं आपण मध्यम गॅसवर हे फ्राय करून घेऊ. थोडासा कलर चेंज होईल. आलं लसूण पेस्ट 1 चमचा घातलेली आहे. आता आपल्याला याच्यातलं सगळं पाणी जाऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर मिरच्या, मोठे तुकडे केलेत मिरच्यांचे. आता हे असंच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मला वाटतं आता पाणी त्याच्यातलं जाऊन तेल सुटायला लागलेलं आहे. अशा पद्धतीने ही फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला. आता याच्यात मी मेथी घालते, त्याच्यानंतर मटर पण घालायचे आहेत आपल्याला. छानच झालेलं आहे फ्राय, तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता मटर घालते मी, अंदाजे घातलेले आहेत मी 1/2 वाटी. आता पाणी घालून आपण याची ग्रेव्ही तयार करायची आहे. रस भाजी बनवते मी, तुम्ही पण बनवा. 1/2 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे. आता ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. भाजी शिजली की आपण याच्यात मलई घालणार आहोत. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घाला. मी 1/2 वाटी घेतलेली आहे. कलर पटकन चेंज होतो, थोडा वेळ आपल्याला ही मलई शिजू द्यायची आहे. तुमच्याकडे मलई अवेलेबल नसेल तर तुम्ही दुधावरची चाय घ्या आणि घालून घ्या. छानच कलर आलेला आहे. थोडंसं मलई आपण शिजवून घ्यायची. ग्रेव्ही जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर घट्ट बनवा. मी थोडीशी रस भाजी करते त्यामुळे थोडीशी पातळ ठेवलेली आहे. माझे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन मिळेल.